नमस्कार. सर्वप्रथम 72व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. सिटी चॅनल बातमीपत्रात सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. स्वातंत्र्य दिनानिमित्त धुळ्यात विविध कार्यक्रमांचे करण्यात आले आयोजन. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण. न्याय न मिळाल्याने पालकमंत्र्यांसमक्ष दोघांनी आत्महत्येचा केला प्रयत्न. पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. हरिओम मित्रमंडळातर्फे माजी सैनिकांचा करण्यात आला सत्कार. आणि कबीरगंज भागातील घरफोडी प्रकरणी पोलिसांनी घेतले तिघांना ताब्यात. लाखो रुपयांचा ऐवज केला जप्त. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त धुळे शहर आणि परिसरात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री आमदार दादा भुसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. याशिवाय महानगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा कारागृह, पोलीस अधीक्षक, प्रांत कार्यालय आदी शासकीय कार्यालयांमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. तर विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी तसेच संघटनांनी देखील रॅली काढून जनजागृती केली आहे. एकूणच स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व शांततेत साजरा करण्यात आला. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरात तसेच परिसरात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आमदार दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आमदार भुसे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल रेखाराव, पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, महापौर कल्पना महाले तसेच विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त इथे उपस्थित आदरणीय स्वतंत्र सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी, बंधू आणि भगिनींनो, आपल्याला आजच्या या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या धुळे जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत सरासरीच्या 48% पाऊस झाला आहे. ही चिंतेची बाब आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. अशा परिस्थितीत राज्य शासन हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि उभे राहील. पावसाची सद्यस्थिती पाहता नागरिकांनी आतापासूनच पाण्याचा काटकसरीने वापर करावा अशा प्रकारची मी विनंती करतो. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासन सदैव तत्पर आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी मिळण्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू केली गेली. आपल्या धुळे जिल्ह्यातील सुमारे 85,000 शेतकऱ्यांना 417 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. धुळे महानगरपालिकेत महापौर कल्पना महाले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त रवींद्र जाधव, शांताराम गोसावी, मनोज वाघ, उपमहापौर उमेर अन्सारी, अमोल मासुळे, वैशाली लहांगे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आपल्या संसाराची होळी करून त्याग करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना व आपल्या सीमेवरील वीर जवानांना प्रथमतः वंदन करते. आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन. या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व नगरसेवक बंधू आणि भगिनी, सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच पत्रकार, वृत्तपत्र छायाचित्रकार व सर्व धुळेकर नागरिकांना या ठिकाणी प्रथम भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. धुळे जिल्हा परिषदेत स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सभापती मधुकर गर्दे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
धुळे जिल्हा कारागृहात कारागृह अधीक्षक वैभव आगे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी आणि कैदी उपस्थित होते. यावेळी श्री आगे यांनी ध्वज फडकवल्यानंतर योग्य ते मार्गदर्शन केले आहे. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. धुळे येथील प्रांत कार्यालयातही ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. प्रांताधिकारी गणेश मिसाळ यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. या प्रसंगी प्रांत कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. वडजई रोडवरील मदरसा फलाय दारायण येथेही स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांनी ध्वज फडकवून मानवंदना दिली. यावेळी फलकाचे अनावरणही करण्यात आले. या ठिकाणी मुक्ती कासिम, मौलाना अफजल अन्सारी आहात, रणजित भोसले, लियाकत पठाण, पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ आदी व धर्मगुरू आणि विद्यार्थी उपस्थित होते. 70-72 सालों में हम लोगों ने बहुत सारी तरक्की हासिल की है. भारत देश जैसे स्वतंत्र पूर्व था, स्वतंत्र के उस वक्त था, उससे काफी आगे आ चुका है. लेकिन ये जो तरक्की की है, ये तरक्की में हमारे समाज के जो अलग अलग घटक है, वो सब घटक अभी एक ही लाइन के नहीं है, कुछ पीछे है, कुछ आगे है. आपके स्कूल्स के जो चेयरमैन है, वो कमेटी है, उनसे मैं सबसे ये दरख्वास्त करता हूँ कि आप बच्चों को ज़्यादा से ज़्यादा अच्छी पढ़ाई दे सके, ज़्यादा से ज़्यादा अच्छा साइंस टेक्नोलॉजी का भी नॉलेज उन्हें दे दीजिए. और इसके बलबूते भी वो आगे जाके अपना कुछ करियर कर सकते हैं. स्वतंत्र पूर्व काल से हमारे देश में आप लोगों का बहुत ही ज़्यादा योगदान रहा है. स्वतंत्रता में भी बहुत ही अच्छा योगदान, महत्वपूर्ण योगदान रहा है. और आगे भी जाके हम लोगों को अपने खुद की भी तरक्की करनी है, उसके साथ के साथ हमारे देश को भी एक ऐसी ऊंचाई पे.
याशिवाय शहरातील कमलाबाई कन्या हायस्कूल, न्यू सिटी हायस्कूल व ज्वारा सिटी हायस्कूल आदी शाळांच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी शहरातून स्वातंत्र्यदिनी प्रभात फेरी काढून व्यसनमुक्ती संदर्भात जनजागृती केली आहे. या कार्यक्रमापूर्वी ध्वजारोहणही करण्यात आले. यावेळी शाळेचे शिक्षक, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तंबाखूजन्य पदार्थ हे विद्यार्थ्यांकडनं आणि समाजाकडनं मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं सेवन होत आहे आणि त्याच्यामुळे आरोग्याचं नुकसान होत आहे, म्हणजे पर्यायाने देशाचं नुकसान होत आहे. चांगल्या नागरिक आपल्याला घडवायचे आहेत आणि यासाठी आपल्याला तंबाखूजन्य पदार्थ जे आहेत त्याचं सेवन बंद झालं पाहिजे. हे विद्यार्थ्यांच्या चळवळीच्या माध्यमातून आपण हे समाजापुढे मांडत आहोत आणि विद्यार्थ्यांना या गोष्टींच्या बद्दल जाणीवजागृती जर झाली तर पुढे देश निश्चितच आपल्याला तंबाखूच्या सेवन बंद होईल किंवा त्याला मर्यादा तरी येतील असं मला या ठिकाणी खात्री वाटते. आणि शाळा स्तरावरती आमची शाळा जी आहे ती तंबाखूविरोधी दिन जो आहे किंवा तंबाखूविरोधी शाळा म्हणून आमच्या शाळेचं या ठिकाणी सिलेक्शनसुद्धा झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही कार्यक्रम या ठिकाणी राबवत आहे. त्यानिमित्ताने ही रॅली या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोडच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीत विविध चित्ररथ आणि सजीव देखावे साकारण्यात आले होते. या रॅलीत ढोल पथक आणि टाळ पथक सहभागी झाले होते.